नमस्कार महा एम टी व्ही मध्ये मी गायत्री आपलं स्वागत करते माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे ओमकार शेला कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला एका बाजूला अजूनही राज्यात कोरोनाचं संकट पूर्णपणे गेलेले नसताना सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कोरोनाचा धोका टाळून गावची एकी मजबूत करण्यासाठी या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन काही राजकीय पक्षांकडून केलं जात आहे तर दुसरीकडे आपली ग्रामीण भागातील पकड मजबूत करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले असल्याचं दिसून येते आज आपण याच ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आणि पक्षीय बलाबल याविषयी चर्चा करणार आहोत 15 जानेवारी 2021 रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत तर 18 जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल राज्यातील चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला आणि निवडणुकीचं बिगुल वाचताच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली त्यातच या निवडणुकीत मनसे देखील पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आल्यानं या निवडणुकांमध्ये आणखी रंगत चढली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जाहीर केले त्यामुळे आपापल्या भागात मतदार उभे करावेत आणि पूर्ण ताकदीनिशी निवड निवडून आणावेत असे आदेशच पक्षांकडून देण्यात आलेत त्यामुळे शिवसेनेच्या वोट बँकेला छेद देण्यासाठी मनसे मैदानात उतरत असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे सध्या राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष जर एकत्रित सरकार चालवत असतील तरी मात तरीही ग्रामपंचायत निवडणूक मात्र महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर होणार नाहीत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले तर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला यामुळे शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुका सर्व शक्तीनिशी स्वबळावर लढवाव्यात असं आव्हानही त्यांनी केले सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेची पकड असावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील प्रयत्नशील आहेत त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितल्याचंही कळतं भारतीय जनता पक्षाकडूनही स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चे सुरू आहे दोन हजार सतरा साली पहिल्यांदा सरपंच थेट जनतेतून निवडून आणण्याला मान्यता मिळताच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झाली होती सर्वाधिक जागा जिंकत ग्रामीण भागात भाजपने आपली पकड घट्ट केली त्यावेळेच्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने विक्रमी विजय मिळवल्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसची ग्रामीण भागातील पकड निसटली मात्र यंदा महाविकास आघाडीनं थेट जनतेतून प्रतिनिधी निवडीचा निर्णय रद्द करत भाजपला धक्का दिला अशातच आरक्षणाची सोडतही रद्द करण्यात आली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मनसेशी युती करणार असल्याच्याही चर्चा होत होत्या मात्र याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पूर्णविराम दिला तर ही निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार असून या संदर्भात नुकतीच भाजप आमदारांची बैठक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना करण्यात आल्याचंही चंद्रकांत दादा पाटीलांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारण सहकार क्षेत्रावरील राष्ट्रवादी काँग्रेसची व काँग्रेसची पकड पाहता शिवसेनेला महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून अधिक मेहनत घ्यावी लागेल हेही तितकंच खरं थेट जनतेतून सरपंच निवडीला आणि आरक्षणाच्या सोडतीचे निर्णय राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर रद्द केल्यानं त्याचा थेट परिणामही या निवडणुकांमध्ये दिसून येईल अशातच मनसेच्या एंट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याचा फैसला अठरा जानेवारीलाच निवडणुकींचे निकाल आल्यानंतर कळेल तर तुम्हाला या विषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाएम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद